मुंबई जवळची ही 300 वर्ष जुनी वेळ एक्झॅक्टली आहे कुठे व ती बांधली कोणी, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर टायटलवरून तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की आज आपण ज्या लोकेशनवर जाणार आहोत ती काय असणार आहे. तर सध्या मी ती लोकेशन डिस्क्लोज करणार नाही आहे, थोडं आपण वाट बघूया ते लोकेशन डिस्क्लोज करण्यासाठी. बट जसं तुम्ही मगाशी पाहिलंच असेल की हे मुंबईवरून अराउंड 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे. सो बऱ्यापैकी मुंबई जवळच आहे हे लोकेशन. पण जर तुम्ही सकाळी लवकर निघालात तर मे बी हा जो ट्रॅफिक आहे तो आपण अवॉइड करून अजून लवकर पोहोचू शकतो मे बी. बट मी सकाळी अराउंड 8-8:30 दरम्यान निघालेलो, सो मला बऱ्यापैकी ट्रॅफिक भेटलं. दुसरा मुद्दा हे की मी ही लोकेशन का निवडली, तर जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओज पाहिले असतील, एकतर म्हणजे शिवनेरी गडावरती आपण ट्रॅकला गेलो तिकडचं, आणि एक शिव मंदिर होतं कर्जतच्या इकडे तिकडचं, तर सध्या तरी माझं हेच पर्यंत चालू आहे की मुंबई जवळचे किंवा जे काय आपण ट्रॅक्सला जातो आहे तर तिकडची थोडी हिस्ट्री जाणून घ्यायचं. कारण की आपण नॉर्मली एखाद्या लोकेशनवर जातो त्याची हिस्ट्री इतकी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, तर सध्या तरी ते माझा प्रयत्न चालू आहे. म्हणून त्यामुळे जेव्हा मी रिसर्च करत होतो मुंबईजवळचं कुठलं लोकेशन नेक्स्ट बघता येईल, तेव्हाच मला ही जी लोकेशन जी आहे ती सापडली. आणि ही जी विहीर आहे ती अर्थातच शिवकालीन आहे. जसं मग अशी पाहिलं की अराउंड 250-300 वर्षांपूर्वी ही विहीर बांधली गेली होती, तर ती विहीर त्या तिथे का बांधली गेली किंवा त्यामागची स्टोरी काय आहे, तिचा यूज काय केला गेला, कसा केला गेला, तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्या गोष्टीसुद्धा आपण हळूहळू जसं जसं आपला प्रवास पुढे जात राहील तसं तसं मी जे आहे ती सगळी स्टोरी जी मेन्शन करायचं आहे. पहिलं एम आहे या ट्रॅफिकमधून बाहेर पडणं. तर पुढे अजून उशीर होण्याची शक्यता आहे, कारण की ऑलरेडी जेव्हा मी निघालेलो तेव्हा गुगल मॅप्सवरती 1.5 तास दाखवत होतं, 1-1.5 तास दाखवत होतं. आणि जसं मी वाशीपर्यंत आलो तेव्हा इतकं ट्रॅफिक नव्हतं, बट जसं वाशी क्रॉस केल्याने अर्थात आता जो टाईम झाला आहे तो अराउंड 9:30 आहेत. सो ऑफिस जायचासुद्धा टाईम आहे, तर या गोष्टी एक्सपेक्टेड आहेतच की ट्रॅफिक भेटणारच आहे. सो म्हणून मी मगाशी मेन्शन केलं की जर तुम्हाला या लोकेशनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला हे प्रयत्न करावा लागेल की जितका जास्त लवकर सकाळी निघता येईल तितका निघावं. तर आता आपण जस्ट शिळफाटा जो आहे तो क्रॉस केलेला आहे. आणि माझा आधी प्लॅन होतं की लास्ट टाईम मी जेव्हा इथून आलेलो तेव्हा मला माहिती राईट साईडला जो गड आहे चंदेरी नावाचा तो दिसत होतं. आणि तसं माझा काहीसा प्लॅन होता की इथे थांबून ड्रोन व्हिडिओज वगैरे घ्यायचं, बट तुम्हाला दिसत असेल की त्यावेळेला धुकं जो आहे तो किती आहे. आता हा ॲक्झॅक्टली धुकं आहे की प्रदूषण आहे हे सांगणं कठीण आहे. म्हणजे सकाळच्या वेळेस बऱ्याच जागेवर अशी परिस्थिती असते की धुकं आणि प्रदूषण यात डिफरन्स करता येत नाही. आणि या चंदेरी गडाचा सुद्धा एक एक्सायटिंग स्टोरी आहे आमची, जिथे आम्ही अराउंड
3-1 वर्षापूर्वी ट्रेकला गेलो होतो आणि शॉर्टकटच्या नादामध्ये, म्हणजे वरती पोचायचं शॉर्टकट रस्ता शोधण्याच्या नादामध्ये आम्ही त्या चंद्रीच्या जंगलात हरवलो होतो. आणि जो ट्रेक 2 ते 3 तासाचा होता त्याला आम्हाला 5 ते 7 तास लागले होते. सो अशा बऱ्याचशा ट्रेकिंगच्या कॉमेडी गोष्टी आहेत ज्या आमच्यासोबत झाल्या. आणि आय गेस त्यांनीच मेमरीज ज्या आहेत त्या बनतात जेव्हा आपण प्रवास करतो. अर्थात तेव्हा एक ग्रुप ट्रेक होता आमचा 4-1 लोकांचा. सो ते एक आहेच की जेव्हा तुम्ही ग्रुप ट्रेक करता त्यावेळी एक वेगळीच कहाणी बनते, वेगळ्या मेमरीज असतात. आणि जेव्हा तुम्ही सोलो ट्रेक करता तेव्हा एक वेगळी स्टोरी असते. तर आता आपण जस्ट बदलापूर सिटीमध्ये एंटर केलेलं आहे आणि इथून ते विहिरीचं लोकेशन अराउंड 15-20 मिनिटांवरती आहे. तर तुम्हाला आयडिया आलाच असेल की ही विहीर जी आहे ते बदलापूर जवळच आहे. बदलापूर सिटीमध्ये नाही तर सिटीच्या लाईक 5-1 किलोमीटरच्या सर्कलमध्ये जे आहे. आणि ही लोकेशन जे आहे, ही जागा जी आहे ती इतकी मोठी नाही आहे, मोठी इन द सेन्स एक्सप्लोर करण्याच्या हिशोबाने इतकी मोठी नाही आहे. जस्ट एक विहीर आहे आणि ते ऑलरेडी एक छोटासा गावसुद्धा बसलेला आहे आजूबाजूलाच. सो असं नाही आहे की ती विहीर सोडून बाकीचे काही जागासुद्धा तुम्हाला तिथे एक्सप्लोर करता येईल. हो, एक आहे की बदलापूरमध्ये बऱ्याचशा अशा जागा आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता ती विहीर पकडून. बिकॉज जवळच अंबरनाथला एक जुनं शिवमंदिर आहे. मोस्टली तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहिलंसुद्धा असेल अंबरनाथजवळच एक शिवमंदिरसुद्धा आहे, खूप जुनं आहे ते जागा आहे. प्लस बदलापूरमध्ये बऱ्याचशा बारवीक डॅमसुद्धा आहे, तर तुम्ही तेही एक्सप्लोर करू शकता. सो एक वीकेंडवरती, म्हणजे एक जर वीकेंड तुम्ही ठरवलं की सॅटर्डे किंवा संडे या सगळ्या जागा एक्सप्लोर करायचं, तर एका दिवसामध्ये तुम्ही बरेचसे स्पॉट्स जे आहेत ते बदलापूरमधले करू शकता. सो ते माझं रेकमेंडेशन असेल की जेव्हा तुम्ही याल या जागेवरती त्यावेळी एकच जागा नाही तर बाकीचे बऱ्याच जागा आहेत बदलापूरमध्ये फिरण्यासारख्या, त्या नक्की एक्सप्लोर करा. तर आता आपण जस्ट इथून एंटर केलं, इथं आपण बाईक पार्क केलेली आहे आणि इथून समोर आल्यावरतीच ही जी विहीर आहे ती आपल्याला दिसते. तर आता आपण लांबून पाहिलं या विहिरीकडे तर एक शिवलिंगाचा आकारसारखा दिसतो. थोडं मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. आपण त्या बाजूने बघितलं तर या बाजूपर्यंत येईपर्यंत एक शिवलिंगाचा शेप जसा असतं तसाही दिसतं. आणि जर टॉप येऊन बघितलं लॉकमध्ये जे चावीचा होल असतो त्या प्रकारे काहीसा हा स्ट्रक्चर दिसतो. आणि आता आपण आत जाऊन पाहतो की आतून जे व्ह्यू आहे तो कसा दिसतो. एंटर केल्यावरती हे जे 2 जागा आहेत त्या नॉर्मली पंतीर होण्यासाठी वापरल्या जायचं, जेणेकरून या संपूर्ण परिसरामध्ये उजेड होईल. सेम काहीसे तिथे सुद्धा आहेत. वरती 3 मूर्ती कोरलेल्या आहेत. सेंटरला आहे ती गणपतीची आहे आणि 2 असं म्हणतात की ते गार्ड्स आहेत. त्यात एक्झॅक्टली माहीत नाही की ती मूर्ती कोणाची आहे. ते या बाजूला आणि या बाजूलासुद्धा काहीशा मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि खाली गेलं ते विहिरीचा परिसर आहे. सध्या पाणी त्यातला खराब आहे आणि त्यात मला थोडेसे मासेसुद्धा फिरताना दिसत आहेत. तर असा हा काहीसा परिसर आहे. आणि पाहू शकता की आपण इथून पायऱ्या उतरून खाली आलो होतो. तर हा खालचा पोर्शन जो आहे किती डीप आहे ते आत्ता कळणार नाही, पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेन थोड्या वेळातच जेव्हा मी वरती जाईन तेव्हा आयडेल की हा पोर्शन जो आहे किती डीप आहे. Thank you.
आता बदलापूरची हिस्ट्रीकडे वळूया की जे या लोकेशनच्या रिलेटेडच आहे. तर असं म्हणतात की बदलापूरचा उल्लेख हा शिवकालीन काळापासूनच आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी ते कल्याणचा हा जो पूर्ण एरिया होता तो कॅप्चर केला. अराउंड 200 किलोमीटरचा जो रेडियसचा जो एरिया आहे, किंवा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरून जी लूट आणली होती तर तो प्रसंग असेल, किंवा मराठी आणि ब्रिटिश यांच्यामध्ये मलंगगडवरती जे जो युद्ध चाललं होतं तो प्रसंग असेल, या सर्व प्रसंगांमध्ये बदलापूरचा हा जो आहे तो खूप बऱ्यापैकी मेन्शन केलेला आहे. आणि हिस्ट्री सांगण्याचं कारण हे की बदलापूर हा लोकेशन अर्थातच मेन्शन केल्यामुळे हा ट्रेड रूटसुद्धा होता, सो ह्याचा एक बऱ्यापैकी इम्पॉर्टन्ससुद्धा होता त्या काळी. या जागेची हिस्ट्री जाणल्यानंतर आपण आता हे जाणून घेऊया की ही वीर कधी बांधली गेली. असं म्हणतात की चिमाजी अप्पा जे होते, जे बाजीराव पेशव्यांचे भाऊ, जर तुम्ही बाजीराव मस्तानी मूवी बघितला असेल तर त्या मूवीमध्ये जे वैभव तत्वामध्ये जे रोल पत्करला होता ते म्हणजे चिमाजी अप्पा. तर असं म्हणतात की जेव्हा वसईच्या ते मोहीमवरती होते तेव्हा त्यांच्या आर्मी आणि घोड्यांना पाणी पिण्यासाठी त्यांनी ही वीर बांधली गेली होती. असा रिटर्न प्रूफ कुठेही मेन्शन केलं नाही की त्यांनीच बांधली, बट असं मानलं जातं की ही वीर जी आहे ती त्यांनी बांधली होती अराउंड 250 ते 300 वर्षांपूर्वी. काहीसा असा परिसर आहे, या बाजूला थोडी घरं आहेत आणि या बाजूसुद्धा छोटंसं गाव असलेलं आहे. सो असा काहीसा परिसर आहे, जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. ही एवढीच विहिरीचाच पार्ट आहे जसं मग अशी मेन्शन केलेलं, आजूबाजूला इतकं काही पार्ट नाही आहे. इथे एक बोर्डसुद्धा लिहिला आहे ज्यावरती पूर्ण हिस्ट्री आहे या विहिरीची, आणि एक सुंदर विहीर जी आहे तो तुम्ही नक्की पाहायला या, नक्की रेकमेंडेड आहे. तर हे होतं आजचं आपलं बदलापूरजवळचं ज्या विहीरला की होल विहीर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं त्या जागेचा व्हिडिओ. या जागेची लोकेशन जी आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे इथे गुगल मॅप्सची लोकेशन देऊन ठेवेन, कारण की हे बदलापूर सिटीपासून जसं मी मगाशी म्हटलं की बा आतमध्ये आहे, सो तुम्हाला हे इझी पडेल जर तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर. बट जसं मी मगाशी सांगितलं आणि आत्ताही सांगेन की ही जागा इतकी मोठी नाही आहे की तो एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला काहीतरी काय म्हणता येईल वाव फॅक्टरवाले जागा भेटेल तुम्हाला. अर्थात विहीर जी आहे ती अत्यंत सुंदरच आहे, त्यात काहीच डाऊट नाही. आणि जे त्या विहिरीचं जे नक्षीकाम होतं ते अजूनही इंटॅक्ट आहे बऱ्यापैकी. सो ते तुम्ही एक्सप्लोअर करायचं असेल तर ते तुम्हाला बघायचं असेल तर इथे नक्की या. जर जे मी हिस्ट्री या व्हिडिओमध्ये मेन्शन केली किंवा जे स्टोरी सांगायचा मी प्रयत्न केला ते जर तुम्हाला आवडलं असेल तर सपोर्ट म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. अर्थातच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. तुमचे व्ह्यूज, तुमचे जो काही फीडबॅक असेल तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्हाला अजून कुठल्या जागा कवर करायच्या असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता आणि मी प्रयत्न करेन की नेक्स्ट टाईम जे आहे ती जागा एक्सप्लोर करायचं. तर हा आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इट्स गुड बाय, टेक केअर, कीप ट्रॅव्हलिंग आणि जय महाराष्ट्र.